आदाब, मी मोहसिन चादाब, न्यूज MH29 मध्ये आपले सर्वांचे स्वागत। पाहूया आजची कोरोना ब्रेकिंग। जिल्ह्यात 3 मृत्यूसह 346 जण नव्याने पॉझिटिव्ह, तर 224 जण कोरोनामुक्त। गत 24 तासात जिल्ह्यात 3 मृत्यूसह 346 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत। तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 224 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ येथील 80 वर्षीय पुरुष आणि 72 वर्षीय महिला, तसेच दिग्रस येथील 70 वर्षीय पुरुष आहे। तसेच पॉझिटिव्ह आलेल्या 346 जणांमध्ये 198 पुरुष आणि 148 महिला आहेत। यात यवतमाळातील 90, पुसद 70, महागाव 64, उमरखेड 37, दिग्रस 22, पांढरकवडा 17, दारवा 14, बाबुडगाव 5, घाटंजी 6, मारेगाव 3, नेर 4, राळेगाव 8, वणी 5 आणि झरी जामणी येथील 1 रुग्ण आहे। शनिवारी एकूण 2668 रिपोर्ट्स प्राप्त झाले। यापैकी 346 जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर 2322 जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले। सद्यस्थितीत जिल्ह्यात 2477 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे। तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 21,265 झाली आहे। 24 तासात 224 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18,287 आहे, तर जिल्ह्यात एकूण 501 मृत्यूची नोंद आहे।